की మరణంతా లోకసైర నవౌ స్టెన్సా అచ్చా చెప్తా యుమంతలల అక్కడ సైబ్ కైకొడంతనా విలేజ్ పైజే విలేజ్ పైజే విలేజ్ పైజే డాక్టర్ బాబా సాహెబ్ అంబేద్కర్ అంతా విజేసు ఛత్రపతి శివాజీ మహారాజా విజేసు బాబు ఛత్రపతి మహారాజా విజేసు అన్నవౌ స్టెన్సా విజేసు कष्टकारी कामगार पंचायत वो अखिल भारतीय सहित बांधू समाज संघटना तंजरवाड़ समाज त्याच्या पाठीशी आहोत अशी मी आज इथे गवई देतो। खरंतर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की दोष देव गुणा मला चीड येत नाही हाच माझा गुणा। म्हणून वामन दादा म्हणतात वाणी भीम आहे करणी भीम असता वर्तन तुझ्या पिलाचे सारे चोक असते। आपल्याला आज बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याची गरज आहे। खरंतर देशामध्ये वेगळी सत्ता राज्यात वेगळी सत्ता दोन्ही जिथे देशात सत्ता आहे तिथे आपल्याला लढा द्यायचा आहे आणि राज्यात जिथे सत्ता आहे तिथे आपल्याला लढा द्यायचा। हा लढा आपण नेहमी जिंकू अशी मी प्रयत्न करतो। त्यानंतर समजा राहुल दादा आहे अजित भाई आहे यांचे नेतृत्वाच्या खाली मी कार्यकर्ते तर झालोय पण त्यांच्या नेतृत्वाला मी कधीही सोडणार नाही। दादा तुम्ही जवळजवळ आवाज देणार तुमच्यासाठी मरायला भी तयार आहे आणि मारायला पण तयार आहे दांडके खायला पण तयार आहे आणि जेलला पण जायला तयार आहे असं तुमच्या ह्याच्यामध्ये आज दादासाहेबांचं नाव आज झालंच पाहिजे अशी मी गवाही देतो आणि तुमच्यासोबत मी नेहमी असेल अशी मी आज प्रार्थना करतो। जय भीम जय भीम जय शिवराय। मैं रुहीना शेख MIM पार्टी पिंपरी चिंचवड महिला शहर अध्यक्ष। आज एक्चुअल में करमवीर दादा साहब गायकवाड़ इनका हिस्ट्री में भी चैप्टर होना चाहिए था पर वो मिला नहीं है। पर ताई के जरिए मुझे उनके बारे में और ज़्यादा मालूम मिली है तो आज मैं यहाँ पर एक चीज़ बोलूँगी कि जहाँ पर अम्बेडकर नाम आता है वहाँ पर संघर्ष ऑटोमेटिकली आ जाता है। तो हम सबको ये चीज़ अच्छी तरीके से समझ में आनी चाहिए कि हमें नासिक में जो विमानतल बन रहा है अभी उसके लिए जो हमें नाम लेना है उसके लिए बहुत ज़्यादा संघर्ष करना ही पड़ने वाला है क्योंकि आगे की जो सरकार है उनके अंदर की जो मानसिकता है उन सबसे हम अच्छी तरीके से वाकिफ है कि बिना संघर्ष के हमें ये चीज़ हासिल होने वाली नहीं है। तो आज मैं MIM पक्ष की तरफ से इस महामोर्चे को जाहिर पाठिंबा देती हूँ और उसी के साथ जो हमारे जिले पूरे पुणा जिला हो नासिक जिला हो वहाँ के भी जितने भी कार्यकर्ता है जितने भी पदाधिकारी है उन सबसे गुजारिश करूंगी कि वो भी इस मोर्चे में शामिल हो जाए और उस विमानतल को करमवीर दादा साहेब गायकवाड़ इनका नाम देकर उनको सम्मानित करें और उनका नाम उस विमानतल को दिया जाए। जय भीम जय महाराज। शहरातील वंचित कामगार आघाडी यांच्यातर्फे सर्व पाठिंबा देणार याची मी आज राहुल भाऊ रमाळे यांना आश्वासित करतो आणि एवढं बोलून मी थांबतो। क्रांतिकारी जय भीम। तर मी इकडे वर्तमान शिंदे यांच्याबद्दल सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन। आज करमवीर दादा साहेब गायकवाड यांचं नामांतराचं आहे जसं की दलित ग्रंथ कार्याध्यक्ष परिषदेच्या वतीने आमच्या जाहीर पाठिंबा आहे। आज 29 तारीख रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते तसेच आमच्या ताई सुवर्णाताई डंबाळे यांच्या नेतृत्वामध्ये आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व बहुजन लहुजी शिवशाहू आंबेडकरी मुस्लिम चळवळीतील सर्व समावेशक कार्यकर्त्यांच्या वतीने आज आपण या ठिकाणी छोटेखानी समन्वय चर्चा चहापान आणि चर्चा विचार विनिमयाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आज या माध्यमातून किमान दादासाहेब गायकवाड यांचं कार्य हे समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपली समन्वय चर्चा झाली। कोविड कोरोना पार्श्वभूमीमध्ये या गेली 2 वर्ष जी सामाजिक कार्यकर्त्यांना जी कोरोनाने काही जी पकड टाकून जी काही बरगळ आणली होती त्याला एक उजाळा देण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि त्यातनं कुठेतरी बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला दादासाहेब गायकवाडांच्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी मोकळा झालेली एक वाट दिसत आहे आपल्याला। या ठिकाणी सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये त्रिशंकू सत्ता आहे त्यामध्ये मनमानी कारभार चाललेला आहे
कुठल्याही पद्धतीचे बेकायदेशीर प्रस्ताव बेकायदेशीर ठराव या ठिकाणी जनतेला विचारात न घेता विविध विमानतळाची नावं बदलली जात आहेत, परस्पर नावं दिली जात आहेत, शहरांची नावं बदलली जात आहेत, शहरांची नावं दिली जात आहेत। तर या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामधून जे आग्रहांनी अशी मागणी आहे, जन रेटेची मागणी आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाड जे बहुजन चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी सगळ्यात मोठं जर बाबासाहेबांसोबत कोणी काम केलं असेल तर ते दादासाहेब गायकवाड यांचं मोठं योगदान आहे। तर यांचं योगदान असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून त्यांचं जे नाव आहे हे नाशिकमधील ओझरच्या विमानतळाला दिलं जावं ही समंद महाराष्ट्रामधून बहुजन मुस्लिम लहुजी शिवशाहू फुले लहुजी आंबेडकरी चळवळीच्या वतीने प्रत्येक कार्यकर्त्याची मागणी आहे आणि या कार्यकर्त्याच्या सर्वांच्या उत्स्फूर्त मागणीला या ठिकाणी जी राजकीय सत्ता आहे, राजकीय संघटना आहे, सर्वांचा पाठिंबा आहे, तर त्या मागणीचा या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारने विचार करावा आणि नाशिकमधील ओझरच्या विमानतळाला हे निसंकोचपणे आणि सर्वांच्या मतांचा विचार करून कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव दिलंच पाहिजे यासाठी महाराष्ट्रामधील आतापर्यंत 7-8 जिल्ह्यांमध्ये बैठका झाल्यात आणि त्या होत आहेत। तर सर्वांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनी या ठिकाणी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण विराट मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, त्या मोर्चाच्या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे आणि आपली ताकद सोशल मीडियाची आपण गेली 10 वर्ष ताकद पाहत आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान झाला, सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाला, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सोशल मीडियावरती आपण एक पकड निर्माण करायचे आहे आणि त्या पकडीच्या निर्माण माध्यमातून या आंबेडकरी चळवळीच्या लोकांची कार्यकर्त्यांची ताकद ही सरकारला दाखवून द्यायची आहे आणि त्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव हे ओझरच्या नाशिकच्या विमानतळाला दिल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही, तोपर्यंत आपले मोबाईल हे शांत बसले नाही पाहिजे अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो। या ठिकाणी कोविडच्या वर्ष 2 वर्षामध्ये बघतोय रिक्षावाला ग्रुपच्या वतीने त्यांनी रिक्षामध्ये बाहेर सरकार अपयशी ठरलं, केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल, तर ह्या ठिकाणी आपली जी काही मूठभर लोक आहेत त्यांनी 25-30 लोकांनी स्वतःचं पोटाला चिमटा घेऊन या ठिकाणी रिक्षामध्ये शासनाच्या दवाखान्यामध्ये शासनाच्या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या क्लिनिकमध्ये किंवा शासन ज्या ठिकाणी अपयशी ठरलं ऑक्सिजन देण्यासाठी आणि कोविडच्या प्रतिबंधक सेवा सुविधा देण्यासाठी, तर बघतोय रिक्षावाला या ग्रुपने दीड वर्ष मोफत प्रवास ऑक्सिजन आणि विविध पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी मोफत त्यांनी दिलेल्या आहेत, त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। त्यांचा 1 ऑगस्टला या ठिकाणी आपण सत्काराचा कार्यक्रम घेणार आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून त्यांच्या काही रिक्षेच्या संघटनेची लोक आहेत ती इथं आलेली आहेत आणि पिंपरी चिंचवडमधल्या सगळ्या संघटनेने इथं पाठिंबा दिलेला आहे, सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि इथं माझं लांबलेलं भाषण थांबवतो। देवी पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज नाशिक विमानतळात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव देण्यासाठी आपले आदरणीय नेते राहुलजी डंबरे यांनी जो काही पुढाकार घेतलेला आहे त्या गोष्टीसाठी आणि त्या संपूर्ण टीमला जे आंबेडकर चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटनेतल्या प्रत्येक चळवळीतल्या नेत्यांनी आज येऊन जो काही पाठिंबा दिला आहे त्या दृष्टिकोनाने ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनेही संपूर्ण टीमच्या वतीने आमचाही पाठिंबा असेल आणि नाशिकला ज्या आंदोलनाला आपल्याला सुरुवात केली राहुलजी डंबाळे यांनी त्यांना 100% पिंपरी चिंचवडमधून जास्त भरभर प्रतिसाद देऊ आणि आपण तो यशस्वी लढा पूर्ण करून टाकू। जय भीम।